सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैर मोडे व्ही युट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलं जाणारं आंबाबागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक तीनशे एकावन्नच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण निसर्गरम्य अशा आपल्या पाटण तालुक्यातील कोयना विभागाच्या बॅकवॉटरला असणाऱ्या कारवड गावामध्ये आपण आलेलो आहोत आदरणीय आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्मान्य चंद्रकांतजी शिंदे यांच्या शिवाई फार्म हाऊसला आज आपण भेट देतो आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकतो कोयना बॅकवॉटरच्या परिसरामध्ये अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांचं हे फार्म हाऊस बांधलेलं आहे हे फार्म हाऊस बांधत असताना या फार्म हाऊसला नैसर्गिक लुक यावा म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर असं प्लांटेशनसुद्धा त्यांनी गेल्या दोन वर्षापासून ते करतायत आणि त्याच्याच अंतर्गत थोडंसं आर्थिक उत्पन्नही मिळावं या भावनेतून त्यांनी आंबा लागवडसुद्धा या ठिकाणी केलेली पाहावयास मिळते एकूण चार एकर क्षेत्रामध्ये त्यांनी बांधलेलं हे फार्म हाऊस आणि त्याच्यामध्ये केलेली फळांची लागवड प्रामुख्यानं आंबा या जातीला त्यांनी प्राधान्य दिलं आणि गेल्या दोन वर्षापासून त्याची निगा ते चांगल्या पद्धतीने राखतायत आपण स्क्रीनवरती पाहू शकतो अगदी दोनच वर्षामध्ये जवळजवळ पाच साडेपाच फूट उंचीपर्यंत झाडाची वाढ झालेली आहे ही वाढ होत असताना आंबा लागवडीमध्ये जसं आपण पावसाळी खतांचं व्यवस्थापन करतो त्याच पद्धतीनं पावसाळा संपल्यानंतर सुद्धा अतिशय अचूक असं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं आपण स्क्रीनवरती पाहू शकतो आपण की प्रत्येक झाडाला या ठिकाणी बोर्डोपेचं ॲप्लिकेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे हे बोडोपेचं अॅप्लिकेशन करत असताना प्रामुख्यानं झाडावर येणारी जी खोडकीड आहे खोड खराब होणं असेल खोडाला आळी लागणं भिरूड लागणं वाळवी लागणं ह्या ज्या समस्या आहेत त्याच्यापासून या ठिकाणी पूर्णपणे संरक्षण या ठिकाणी आपण या बोर्डपेच्या माध्यमातून करू शकतो त्याचबरोबर आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला की पावसामध्ये या ठिकाणी पाटणच्या परिसरामध्ये अतिशय जास्त अशी पर्जन्यवृष्टी होत असते आणि त्यामुळे या ठिकाणी झाडावरती विविध आजार प्रामुख्याने पाहावयास मिळतात आणि मग याच आजारांपासून या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी झाडावरती स्प्रेइंग करणं सुद्धा खूप गरजेचं असतं हे स्प्रेईंग केल्यामुळे या ठिकाणी झाड बुरशा आणि किटकांच्या त्रासापासून या ठिकाणी वाचू शकतं त्याच पद्धतीनं आपल्या बागेतील सर्वच झाडांना या ठिकाणी स्प्रेइंग करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर प्रामुख्यानं जी गोष्ट सर्वच नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्यासाठी मी आवर्जून सांगू इच्छितो की पावसाळ्यामध्ये आपण खत व्यवस्थापन करतो प्रामुख्याने झाडाची वाढ व्हावी त्याच्यावरती ब्रांड डेव्हलपमेंट व्हावी या उद्देशाने आपण जे व्यवस्थापन करत असतो त्या व्यवस्थापनाच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये करायचं जे व्यवस्थापन आहे ते थोडंसं डिफरंट असतं डिफरंट अशा अर्थानं असतं की आपण प्रामुख्यानं रासायनिक खतांचा वापर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी करत असतो मात्र हिवाळी खत व्यवस्थापन आपण जे करणार आहोत हे व्यवस्थापन करत असताना थोडस डिफरंटली किंवा वेगळ्या पद्धतीने आपण हे करणार आहोत आपण स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक फळझाडाला या ठिकाणी गोलाकार आळं केलेलं आहे आळं करत असताना झाडाची कॅनोपी झाडाची उंची यानुसार आपण हे आळं करत असतो तरी सुद्धा या ठिकाणी नवीन लागवडी जर असतील तर प्रामुख्यानं मी आवर्जून सांगेन की अति मोठी आळी न करता साधारणपणे आपण जे खत पाणी आपण करणार आहोत ते झाडाला योग्य प्रकारे मिळावं याच उद्देशानं आपण जितकं जवळ आपण आळं करू तितके रिझल्ट काय होतं या ठिकाणी चांगले येतात आपण स्क्रीनवरती पाहू शकतात की झाडाच्या खोडापासून अगदी पाऊन फूट अंतरान आपण ही गोलाकार आळी केलेली आहे आता ही आळी करत असताना मी मग अशी म्हणालो की जसं पावसाळी खताचं व्यवस्थापन आपण करतो त्याच पद्धतीनं आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं तर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये ही शंका असते बाबा की हिवाळ्यामध्ये आपण जे खत व्यवस्थापन करणार आहोत ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे तर हिवाळ्यामध्ये साधारणपणे चार महिन्यांचा कालावधी आहे असं गृहीत धरून आपण आता मग नोव्हेंबर महिना सुरू होतोय म्हणजे नोव्हेंबरमध्ये एक डोस आणि पुन्हा जानेवारीमध्ये एक डोस जर असे हिवाळ्यामध्ये आपण जर दोन डोस दिले तर झाडाची ग्रोथ ही अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असते आणि म्हणूनच आपण या ठिकाणी झाडाला आपण जे हिवाळी खत व्यवस्थापन करणार आहोत त्याच्यामध्ये नेमके कोणते कंटेंट असायला पाहिजेत याच्याबद्दल थोडीशी माहिती आजच्या या व्लॉगमध्ये मध्ये आपण सांगणार आहे अर्थात आपण पाहू शकतात या पाठीमध्ये आपण या ठिकाणी खताचं मिश्रण तयार करत असताना अर्धी पाठी माती याच्यामध्ये आपण घेणार आहोत ही माती घेतल्यानंतर प्रामुख्याने याच्यामध्ये कोणकोणते घटक या ठिकाणी घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये पहिला जो घटक आपल्याला द्यायचा आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण तीन टप्प्याचं खताचं व्यवस्थापन आपण केलेलं होतं हे व्यवस्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये झाडाला बरीचशी खतं जरी दिली तरी काही वेळा या ठिकाणी ह्युमिक ची उपलब्धता नसल्यामुळे झाडाला ते अन्नद्रव्य उचलणं थोडंसं कठीण जातं आणि म्हणूनच आपण या ठिकाणी प्रामुख्यानं हिवाळी खत व्यवस्थापनामध्ये जो पहिला घटक आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्युमिक अॅसिड या ठिकाणी आपण घेणार आहे साधारणपणे दीड ते दोन वर्ष वयाचं जर झाड असेल तर अशा स्थितीमध्ये आपण या ठिकाणी एका झाडासाठी एक स्पून या प्रमाण आपण हे प्रमाण या ठिकाणी घेणं गरजे असतं आपण जितक्या झाडांचं खत व्यवस्थापन करणार त्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्युमिक अॅसिड घ्यावं लागतं ह्युमिक अॅसिडचा फायदा नेमका हा होतो की झाडाला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देताना ज्या अडचणी असतात त्या अडचणी प्रामुख्यानं ह्युमिक ॲसिड दूर करत असतं ह्युमिक ॲसिडच्या सोबतच आपण जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता असते तर ही कमतरता सुद्धा या ठिकाणी आपल्याला भरून काढणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रामुख्यानं आपण हिवाळी खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रीन अर्थातच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये घेणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर बऱ्याच वेळा अतिवृष्टीमुळं झाडाचं मूळ मूळ कुजणं किंवा डायबाय किंवा डायबॅकची जी समस्या असते ही समस्या सुद्धा येत असते आणि त्यामुळे आपण या ठिकाणी मग झाडाच्या मुळाचं संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी इंडोफिल एम हे जे फंगीसाइड आहे ते सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये या ठिकाणी झाडाला आपण घेत असतो झाडाला आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपण पावसाळ्यात जरी केलं असलं तरीसुद्धा या ठिकाणी झाडाची संतुलित वाढ व्हावी झाडाला सर्वच अन्नद्रव्य या ठिकाणी मिळावीत या उद्देशानं आपण एकोणीस 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 हे जे वॉटर सोल्युबल आहे किंवा मध्ये सुद्धा येतं ते सुद्धा आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये वापरलं तर नक्कीच खूप फायदा होत असतो याचबरोबर झाडाची शाखी वाढ होण्यासाठी म्हणजे झाडाच्या मुळांची चांगली वाढ झाली झाडाची ग्रोथ चांगली झाली तरीसुद्धा या ठिकाणी झाडावरती पानं फुलं फळं यांचं सेटिंग चांगलं व्हावं याच उद्देशानं आपण या ठिकाणी प्लेन पोटॅश सुद्धा या ठिकाणी आपण या या मिश्रणामध्ये आपण घेणार आहे आणि या सर्व घटकांच्या बरोबर आवर्जून या ठिकाणी जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या किडी असतात ज्याच्यामुळे काय होतं मुळांना त्रास होतो आणि या हा त्रास होऊ नये म्हणजे या ठिकाणी आपण इंडिया जी आर कंपनीचं भूवास्त्र नावाचं एक, एक, आ, तो। तो एक या ठिकाणी एक औषध अवेलेबल असतं तर त्याचाही वापर आपण त्याच्यामध्ये आपण करणार आहे एकूणच काय की आपण झाडाला संतुलित आहार मिळावा या उद्देशानं आपण या ठिकाणी आपण हे सगळं मिश्रण आपण तयार केलेलं आहे आता हे तयार केलेलं मिश्रण मी म्हटलं की झाडाच्या वयानुसार आपण आळं करणं खूप गरजेचं आहे अति दूर आळी केली तर या ठिकाणी मग झाडाला पोषण या ठिकाणी मिळत नसतं आणि म्हणून जाणीवपूर्वक आपण हे या आळ्यामध्ये खत व्यवस्थापन करतो आहे आपण आता हे खत व्यवस्थापन करत असताना आपण हे मग सांगितलं की आपण इंडिव्हिज्युअल एका झाडाचं हे मिक्स पॉटिंग मिक्स आपण तयार करू शकता किंवा आपण जर एकाच वेळी जर अनेक झाडांचं करणार असेल तर त्या प्रमाणामध्ये आपण ते घेणं खूप गरजेचं आहे हिवाळी खत व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं मी म्हटलं की चार महिन्यांचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये प्रामुख्यानं दोन वेळा आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे चालू वर्षी पाऊस थोडासा लांबला त्यामुळे या ठिकाणी आपला ऑक्टोंबर महिन्यामध्ये हिवाळी खत व्यवस्थापन करता आलं नाही त्या तुलनेत आता आपण नोव्हेंबरला करतो आहे तर पुन्हा जानेवारीमध्ये सुद्धा या ठिकाणी हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या ब्लॉकच्या अनुषंगानं मी नक्की सांगेन की झाडाला जसं आपण खताचं व्यवस्थापन करतोय तसं पाण्याचं सुद्धा व्यवस्थापन आपल्याला करणं खूप गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने आपण पावसाळ्यामध्ये मान्सूनच्या पर्जन्यापासून मिळणारं जे पर्जन्य आहे त्याच्यापासून झाडाला मुबलक पाणी या ठिकाणी मिळत असतं मात्र हिवाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी या ठिकाणी खा खालवत जाते त्यावेळी मग झाडाला पाण्याची आवश्यकता असते म्हणून प्रामुख्यानं आपण सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये झाडाला आपण पाण्याचा ताण दिलेला असतो आणि हा ताण इथं सोडणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हिवाळ्यामध्ये आठवड्यातून दोन वेळा साधारणपणे जर एक वर्ष वयाचं झाड असेल तर दहा लिटर आपण स्क्रीनवरती जे पाहताय साधारणपणे दोन वर्ष वयाचं झाड आहे ते याला ॲटलिस्ट प्रत्येक वेळी वीस लिटर पाणी देणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने जर आपण सुनियोजित जर नियोजन केलं तर नक्कीच आदर्शाशी वाढ या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकते या ब्लॉकच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे नवीन लागवड आपण करता आहात तर ही नवीन लागवड केल्यानंतर पहिल्या दोन वर्षामध्ये झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या खत असेल पाणी असेल छाटणी असेल फवारणी असेल या सर्वच गोष्टींची आपण काळजी घेणं गरजेचं आहे मी अशा करतो हा छोटासा ब्लॉग आपला सर्वांना नक्की आवडला असेल धन्यवाद